मला सुद्धा दुःखाचीच हे प्रश्न आहे, पण काय आहे, मी आता 5 किंवा 7 वर्षापासून बघत आहे की हे ट्रेंड अगदी खाली खाली जात आहे. हे ट्रेंड एवढं स्ट्रॉंग आहे की आम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्हाला ते सस्टेनेबल नाही होते. मी माझे स्वतःचे पैसेसुद्धा घातले, पूर्ण पैसे, म्हणजे आम्ही पैसेवाले नाही, आम्ही फक्त ते बुक्स पॅशन, आपलं पॅशन ड्रिव्हन बुकशॉप आहे, म्हणून आम्ही केव्हाही पहिल्यापासून बुक्स एकदम हाई डिस्काउंटात द्यायला सुरू केले होते डॅडीने. ऑलवेज हायर अँड हायर डिस्काउंट्स अँड मोर व्हरायटी. त्याच्यामुळे आपलं नाव एवढं सोनेरी झालं आहे, त्याच्यामुळे डॅडी लोकप्रिय झाले होते. आणि एवढे तुम्ही म्हटलं लेखक वाच रीडर्स वगैरे इकडे येऊन त्यांचा अड्डा झाला होता. पण हे सर्व कन्सिडरेशन्स मी बघूनच मी विचार करून की हे आम्हाला सस्टेनेबल होते का नाही, सस्टेनेबल अगदी अजिबात नाही, म्हणजे वी आर नॉट इवन ब्रेकिंग इवन. सो तसं असताना तरी थोडं तरी प्रॉफिट मला लाईव्हलीहूडसाठी पाहिजे ना, म्हणून आम्ही आता बंद करायलाच पडला त्याच्यामुळे. आणि दुसरं काय म्हणजे आम्ही सुद्धा बघायला पाहिजे की आता ऑल ओवर द वर्ल्ड, विश्व, सर्व विश्वामध्ये नवीन नवीन काय हॅबिट्स सुरू होत आहे. आता आता इंडिया, विश्व तुम्ही सोडा, फक्त इंडियामध्येच बघा की किती आता आमचं कल्चर वेगळे वेगळं पद्धतीने आम्ही ऑब्झॉर्ब करतात. आता लिटरेचर फेस्टिवल सुरू झाले, पॅनल डिस्कशन्स कुठे कुठे आम्हाला जाऊन विचार हे ऐकायला होते, आणि आता प्लेज आपले वाढले आहे, म्युझिक प्रोग्रॅम्स वाढले आहे, आणि कलाकारांना भेटायचं, लेखकांना हे भेटायचं, ऑल दॅट हॅज इन्क्रीज्ड. सो फक्त वाचूनच आम्ही हे ऑब्झॉर्ब नाही करतात, आता आमचं कल्चर स्केपच आता बदलत आहे. मला वाटते की हे आम्ही आता पुढे बघायलाच पडेल, म्हणजे कशाला होते म्हणून, म्हणजे केव्हाही आमचं ह्युमन इव्होल्युशन आहे ना, ह्युमन इव्होल्युशन होताना आपल्याला त्याचं कारण इमिजिएटली आम्हाला दिसत नाही, पण ते थोडे वर्ष आम्ही वेट करून पेशंटली बघितलं तर त्याचं कारण आम्हाला माहीत पडेल. आता लोक जास्त थोडे स्पिरिच्युअल होत आहे, आपल्याला थोडं आपले इन्फॉर्मेशन दुसरे पद्धतीने येत आहे, वी आर गेटिंग मोर स्पिरिच्युअल, वी आर बिकमिंग मोर अवेअर ऑफ द वर्ल्ड, वी आर ऍब्झॉर्बिंग द वर्ल्ड इन मेनी मोर वेज दॅन ओनली थ्रू द रिटन वर्ड. सो मे बी हे चेंज आम्ही जे बघत आहे आणि आम्ही पकडून बसले की असंच व्हायला पाहिजे, असंच होऊनच आलं आहे एवढे वर्ष, ते आता ते जे चेंज होते मे बी इट्स अ गुड थिंग, म्हणून आम्ही वेट करून बघायला पडेल. आणि ॲट द सेम टाईम वी मस्ट नॉट स्टॉप रीडिंग ऑल्सो, म्हणजे वी आर द ट्रान्झिशन, आम्ही ट्रान्झिशनमध्ये आहे, आपलं जनरेशन ट्रान्झिशन जनरेशन आहे, इथून इथे, ते इथे काय म्हणून आम्हाला आत्तापर्यंत माहीत नाही पडते, इथे आम्हाला माहीत आहे, तो आम्ही हे ट्रान्झिशनमध्ये आहे, तसं मला माझे विचार तसं आहे. तेसुद्धा आम्हाला बघायला पडेल, पण मला असं वाटते की आता आम्ही जे प्लॅनेटला केलं आहे, आम्ही जे विश्वला केलं आहे, आम्ही सर्व झाडं आम्ही कापून बुक्स बनवतात, टन्स अँड टन्स ऑफ फॉरेस्ट्स आर बीइंग कट डाऊन टू मेक बुक्स. सो मे बी दिस इज अ वे ऑफ थिंग्स गेटिंग बेटर, वी डोंट नो. म्हणजे हे बुक्स आम्ही कमी प्रिंट केलं तर आम्हाला किंडलवरच वाचायला पडते, नाहीतरी ऑनलाईनच ते व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जाऊन आम्हाला वाचणं करायला जायला पडते, तरी आम्हाला बुक्स ते झाडांना आम्हाला तेवढं कापायला नाही पडेल. सो सम थिंग्स आर मे बी फॉर द बेटर, म्हणून ते नंतरच आम्हाला माहीत पडेल. आता आम्हाला बघताना वाटते की आम्हाला ह्याचा अनुभव आहे, हे कशाला आम्ही सोडून द्यायला पाहिजे, हेच ह्याच्यातच आहे सर्व बेस्ट, पण ते बेस्ट म्हणजे आम्हाला माहिती असलेली, जे माहिती नसलेली अजून बेटर होऊ शकते ना, म्हणूनच ते सर्व विचार करून मी डीपली कॉन्टेम्प्लेट केलं आहे. आणि पैशाचं मेन आहे, म्हणजे आपल्याला सस्टेन करायला आहे होते, पण हे सुद्धा विचार मी करूनच बंद करत आहे आता.
मुख्य कारण काय म्हणजे फुटफॉल्स कमी झाले एकदम. आधी आम्ही असं डिस्काउंट देत आहे, आत्तासुद्धा पुष्कळच हाय 40%, 50%, 60% डिस्काउंट जी आपलं ते प्रिन्सिपल आहे. सो ते करून आम्ही कसं करत होते, जास्त लोक येत होते म्हणून आता म्हणा 1000 पीपल कम सो वी कॅन गिव हायर डिस्काउंट. ओनली 100 पीपल कम वी कांट गिव सच अ हाय डिस्काउंट. अँड इफ दॅट रिड्युसेस अजून कमी झालं अँड ओनली 20 लोक आले दिवसात, तर आपल्याला डिस्काउंट देऊन आपल्याला जीवित राहायला नाही होणार. म्हणजे ते स्केलेबिलिटी पाहिजे. थँक्यू सो मच मॅम आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमचे जे व्ह्यूज आहेत ते आम्हाला सांगितल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.